नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महा टी ई टीच्या प्रवेशपत्राच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल केलेला आहेत आणि मित्रांनो प्रवेशपत्राच्या वेळापत्रकामध्ये काय बदल झालेला आहे आणि खूप काही विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र हे डाउनलोड होत नव्हते त्याचं काय कारण आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटविषयीचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता ही महाटी ई टीची ऑफिशियल वेबसाईट आहेत या महाटी ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रवेशपत्राबाबत काय महत्त्वाचं नवीन अपडेट आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता हे वेळापत्रक सेक्शन आहेत वेळापत्रक सेक्शनमध्ये क्लिक करून आपण बघू शकतो तर बघा मित्रांनो वेळापत्रक यामध्ये काय बदल झालेला आहेत तर बघा मित्रांनो प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर या ठिकाणी पूर्वी चौदा दहा असं होतं आता अठरा दहा झालेला आहे म्हणजे अठरा तारखेपासून आपल्याला प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घेता येणार आहेत खूप विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आले होते की सर चौदा दहाला ऑनलाईन प्रिंट काढता येणार होती परंतु चौदा दहापासून प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढताच आली नाही कारण काही टेक्निकल प्रॉब्लेम आले होते त्यामुळं चौदा दहाला जी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येणार होती तीच आता अठरा दहाला काढता येणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट विषयीचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वन डे